काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराय देवी तो हा पायी जीव तोडा सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती काय द्यावे त्यासी वावे उतराई ठेवी तो हा पायी जीव तोडा तुका मने वत्स धेनु वेचे चित्ती तुका मने वत्स धेनु वेचे चित्ती तैसे मजे ती सांभाळीत काय द्यावे त्यासी वावे उतराई तो हा पायी जीव तोडा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रवजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायुनो विरह कातरा जुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशीभूषितकरानवनीरदाभात् पीताम्बररुणबिम्बफलादरुष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखारविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत् अहं न जाने शरदिदुं समाकारे परब्रह्मस्वरूपिणीं बासरापीठनिलये सरस्वती नमोऽस्तुते महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गं करुप्रथ मनमान 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 प्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा ॐ नमो ज्ञानेश्वरा
स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरे चरण श्री गुरुंचे ते नमस्कार उण्याता काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी वावे उतराई देवी तो हा पाई जीव थोडा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा साधू संतांच्या उपकाराचं महत्त्व आणि साधू संतांच्या उपकाराबद्दल अंतकरणामध्ये निर्माण झालेली कृतज्ञतेची वृत्ती या दोन गोष्टीचा विचार महाराजांनी या अभंगामध्ये केलेला आहे. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार तो द्यायचा असा. कार्यक्रम कोणत्या निमित्ताने कोणत्या कारणास्तव आहे हे सर्वांना माहीत असलं देखील तरी सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरते. या संबंधाने आपल्या या श्री क्षेत्र शिंगवे गावामध्ये चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 46वे या 46व्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा हा द्वितीय दिवस आणि आजच्या या दुसऱ्या दिवसाच्या सेवेसाठी शंकरपुरीजी महाराज भजनी मंडळ आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळींनी आजच्या कीर्तनासाठी मला केलेली आज्ञा त्या संबंधाने तुम्हा सर्व मायबाप श्रुती सज्जनांच्या दर्शनाचा योग आला. बोलता बोलता 2 वर्ष होऊन गेली आपण कोणीही कीर्तन ऐकलं नाही. 2 वर्षापासून आपण आपल्या घरात तोंड बांधलेले दुसऱ्या भाषेत सांगायचं ठरलं तर मुसके आवडलेले. आपण सर्व शेतकरी आहात. ज्यावेळेस शेतकऱ्याला पेरणी करायची असते नांगरणी करायची असेल आणि अगोदरच जर शेतामध्ये काही जर आपण लावून ठेवलेलं असेल आणि ते त्या बैलाने खाऊ नये म्हणून आपण काय बांधतो आपण मुसक्या. त्या बैलाच्या मनात राहत हे खायला पाहिजे तरी देखील खाता येत नाही. तसं आपली गत झाली. इच्छा खूप पांडुरंगाच्या मंदिराकडे जायची तरी जाता आलं नाही. इच्छा खूप मारुती मंदिराकडे यायला पाहिजे कीर्तनाला तरी इच्छा झाली नाही. कारण का आपल्या करुणाने मुसके आवडलेले. आजचा हा दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवसाच्या सेवेसाठी ज्यांनी सुंदर अशी चाल आपल्या समोर भूप रागामध्ये सुंदर आळवली असे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक हरिभक्त परायण प्रकाश महाराज सुरसे, दुसरे महाराष्ट्रातील ख्यातनाम गान कोकिळा उत्तम बाबा गायकवाड, त्याचबरोबर आपल्या गावचे भूमिपुत्र. मी ज्या संस्थेमध्ये शिकलो आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेत त्या संस्थेमध्ये आता दुसऱ्या वर्षाला पाठाला आहे असे ओम महाराज कमानकर. माझ्यावर बंधुत्व प्रेम करणारे शिंगवेकरांच्या हाकेला नेहमी ओ देणारे भेंडाळीचे शरद महाराज खालकर, तसेच आपले संपूर्ण शंकरपुरीजी महाराज भजनी मंडळ आणि ज्यांची मृदंगावर सुंदर अशी साथ आहे असे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंग वादक ज्यांनी आतापर्यंत लाखो विद्यार्थी घडवले घडवत राहतील असे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान. ज्यांचं शिंगवेकरांवर आतोनात प्रेम आहे आणि प्रत्येकाच्या अंतकरणात त्यांच्याविषयी सुद्धा प्रेमभाव आहे असे गुरुवर्य ढवण सर. काय झालं की सर राज्यमंत्री जर आला आणि केंद्रीय मंत्री जरी आला तरी अपेक्षा जास्त कोणाकडून असते केंद्राकडून. तर माझी अपेक्षा केंद्राकडून जास्त होती आज परंतु त्यांनी राज्यमंत्र्यांवरच ढकलून दिलं. तर सरांची देखील उपस्थिती आहे
आणि आपल्या गावचं दुसरं भूषण आळंदीमध्ये ज्यांनी मृदुंगाचे धडे घेतले असे आपल्या गावचे भूमिपुत्र मृदुंगाचार्य तुषार महाराज डेरले, तसेच आमच्या रायते कुटुंबाचे सुद्धा एक पखवाज वादक पार्थ महाराज रायते, आणि ज्यांनी सुंदर असा विणा धारण केलेला आहे, ज्यांनी या सप्ताची मुहूर्तमेळ रोवली असे वैकुंठवासी बाजीराव अण्णा डेरले यांचे नातू गणेश महाराज यांनी देखील विणा धारण केलेला आहे. आणि मी कुठे पळून जाऊ नये यासाठी दोन्ही बाजूनी उभे असलेले भालदार चौकदार बसलेल्या देखील सर्व गावकरी मंडळी आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम हिंगणवेडेकर हिंगणवाडी साईदीप साऊंड सिस्टीमचे मालक त्यांनाही नमस्कार. आणि या महालामध्ये आल्यानंतर असं वाटतं की कृष्णाच्या दरबारात प्रवेश केला की काय अशी दोस्ती मंडळीने दोस्ती मंडप यांनी सुशोभित केलेली ही डोम राजमालापेक्षाही काही कमी नाही, म्हणून त्यांनाही धन्यवाद ज्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि तुम्हालाही धन्यवाद एवढ्या कोरोनाच्या काळामध्ये झोपेचा त्याग करून गावच्या महाराजाचं कीर्तन ऐकण्यासाठी आपण देखील आपलं घर सोडून या ठिकाणी आलात, त्याबद्दल तुमचे देखील मी स्वागत करतो आणि सर्वांच्या चरणी एकदाच नमस्कार करतो. मस्त कहे पाया मस्त कहे पाया पायावर या वारकरी संतांच्या. तसं जर पाहिलं गेलं तर आज काय आहे, आज काय आहे, आज रविवार आहे आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे नारळी पौर्णिमा आहे, ज्याला आपण रक्षाबंधन म्हणतो. एक ठिकाणी फार सुंदर असा श्लोक लिहून ठेवलेला आहे, येन बद्दो बली राजा, येन बद्दो बली राजा, इंद्रवर्णा महाबला, ते त्वां बली पदयसी, रक्षा चल मे चल. या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की जो दैत्य राजा बली आहे, या दैत्य राजा बलीला लक्ष्मी मातेने ज्या प्रेम भावाच्या दोऱ्याने बांधून ठेवलं, तशाच पद्धतीने मी माझ्या भावाला देखील प्रेम भावाने बांधते आणि त्याने देखील माझं अशा प्रकारे रक्षण करावं, अशा पद्धतीचा हा श्लोक आहे. आज रक्षाबंधन आहे, बहीण आपल्या भावाला काय करते, आज राखी बांधते. भाऊ शब्दाचा अर्थ काय आहे, भाऊ हा शब्द उलटा केला तर काय होतं, उभा. जो कायमस्वरूपी माझ्या पाठीमागे उभा आहे, माझ्या सुख दुःखामध्ये जो माझ्या पाठीमागे उभा आहे, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जो माझ्या पाठीमागे उभा आहे, अशा उभा असणाऱ्या भावाला मी आज राखी बांधते. आज सर्व लेकी बाळी आज शिंगवे गावामध्ये आलेले आहे,
प्रत्येकाच्या घरामध्ये आनंदी आनंद आहे आणि या आनंदामध्ये आजचा हा दुग्ध शर्करा योग आहे की आज ही सेवा माझ्या वाट्याला आली. तसं जर पाहायला गेलं तर सेवा खूप झालेली आहे. इथे पसायदानावर मी प्रवचन केलेले आहे, भागवत सांगितलेलं आहे, रामायण सांगितलेलं आहे, नवे नवे महाभारत देखील सांगितलेलं आहे आणि आज मात्र या सर्व मंडळींनी जबाबदारी दिली की कीर्तन करण्यासाठी. जास्त वेळ न घेता मी माझ्या चिंतनाकडे वळतो. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. महाराजांनी या अभंगामध्ये उपकाराचे महत्व सांगितलेलं आहे. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर माणसाचा जन्मच हा उपकारासाठी आहे. परोपकाराय इदं शरीरं, माणसाला परोपकार करण्यासाठी जे शरीर मिळालेलं आहे, माणसाला परोपकार करण्यासाठी हे शरीर मिळालेलं आहे. आपण ज्या घरामध्ये झोपतो ते घर आपल्यावर पडत नाही हे त्या घराचे आपल्यावर काय उपकार आहे. आपण रात्री झोपल्यानंतर सर्व विश्व विसरलेला असतो आणि जेव्हा जाग येते त्यावेळेस सगळं विश्व आपल्याला जसंचे तसं आठवतं. हे सुद्धा त्या भगवान परमात्म्याच्या आपल्यावर काय उपकार आहे. आपण रोज जेवण करतो त्या जेवणातून आपल्या शरीराला मिळालेली तृप्ती पुष्टी हे सुद्धा त्या अन्नदात्याचे काय आपल्यावर उपकार आहे. आपल्याला जे काय अन्नधान्य खायला मिळतं हे सुद्धा त्या शेतकऱ्याचे आपल्यावर काय आहे उपकार आहे. मला वाटतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि जन्म झाल्यापासून मरेपर्यंत आपल्यावर कोणाचे ना कोणाचे तरी काय आहे उपकार आहे. म्हणून आपल्याकडे तीन कृपा विशेषत्वाने येतात. एक आहे उत्पत्ती कृपा, दुसरी आहे स्थिती कृपा आणि तिसरी आहे लय कृपा. भगवान परमात्मा आपल्याला जन्माला घालतो हे त्याची देखील उपकार आहे. भगवान परमात्मा आपलं लालन पालन करतो हे देखील त्याचे उपकार आहे. याच्या पुढे जाऊन मी सांगेन की भगवान परमात्मा आपल्याला मरण देतो हे देखील त्याचे उपकार आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाल भगवान परमात्म्याने जन्म दिला हे उपकार पटण्यासारखे. भगवान परमात्म्याने सांभाळलं लहानचं मोठं केलं हेही उपकार पटण्यासारखे आहे. परंतु भगवान परमात्मा आम्हाला मारतो हे उपकार मात्र पटण्यासारखे नाही. याचा मी तुम्हाला 5 ते 6 मुद्द्यांनी खुलासा करेल. परंतु प्रामुख्याने आज मला 3 गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख करायचा आहे. 1 समाजाला धरून उपकार, 2 शरीराला धरून उपकार, 3 आहे देवाला धरून उपकार. या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर भगवान परमात्मा आपल्याला जन्माला घालतो. या मृत्यूलोकामध्ये जन्म झाल्याबरोबर अनेक माणसं अनेक जीव जन्माला येतात. जीव जन्माला येतच राहिली आणि माणसं मेलीच नाही तर काय होईल विचार करा. शिंग्यासारख्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये एकाचं 100 बाय 100 मोठं घर आहे. किती बाय कितीच बोलत चला, किती बाय कितीच 100 बाय 100. त्यांना 2 मुलं आहे आणि त्यांच्या वाटण्या झाल्या. घर कितीचं झालं बोला, 50 बाय 50. कालांतराने त्यांनाही 2 मुलं झाली, त्यांच्याही वाटण्या झाल्या. घर कितीचं झालं 25 बाय. समयोपरांत कालांत परत्वे पुढे दोघांनाही 2 मुलं झाली, घर कितीचं झालं. सर ही वाटण्या करण्यामध्ये लय एक्सपर्ट आहे. असं पटापट आकडे यायला लागले. 12.5 बाय 12.5. घरामध्ये माणसं जन्माला येतच राहिली आणि घरातली माणसं मेलीच नाही.
किती आघात होईल. वपू काळे म्हणतात, माणसं माणसांना पुरतात म्हणून माणसांना घर पुरतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून भगवान परमात्मा सामाजिक दृष्ट्या आपल्याला मरण देतो, हे त्याचे उपकार आहे. मनुष्य जसा जसा मोठा होत जातो तसा तसा त्याच्या पाठीमागे अनेक विकार पाठीमागे लागतात, षड विकार पाठीमागे लागतात. विचारसागरामध्ये सांगितलेले सहा विकार, अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यते. हे सहा विकार प्रत्येक जीवाच्या पाठीमागे आहे. बाईला दिवस गेले, गर्भामध्ये जीव आला, अस्ति. 9 महिने 9 दिवसांनी त्याची डिलिव्हरी झाली, जायते. पुढे विचारलं, का हो कसं काय मुलगा, अहो 5वा वाढदिवस आहे, वर्धते. पुढे जाऊन अजून काही दिवसांनी विचारलं, का हो कसा आता मुलगा, तो गोरापान दिसतो, दाढीवर केस आले, मिशी सुद्धा आलेली आहे, विपरिणमते. आणि पुढे जाऊन विचारलं, का हो आता कशी काय तब्येत, गुडघे दुखायला लागले, पाठ दुखायला लागली, मनके दुखायला लागले, दाढी काढल्या, अपक्षीयते. माणूस असा जीर्ण होत 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 जातो आणि त्याचं शरीर असं गलित गात्र होत. गलित गात्र झालेलं शरीर जन्माला आला तेव्हा 32 दात घेऊन आलेला, आता तर त्याने रिटायरमेंट घेतली. जन्माला आले तेव्हा केस काळे होते, आता सगळे सफेद झाले. असं 100 वर्षाचं शरीर आहे, त्याला त्याचे व्यवहार सुद्धा स्वतःचे करता येत नाही. असं 150 वर्षाचं शरीर झालं संजीव भाऊ, काही जगण्याची इच्छा राहणार आहे, राहणार आहे की इच्छा? म्हणून भगवान परमात्मा शारीरिक दृष्ट्या आपल्याला मरण देतो, हे देखील त्याचे उपकार आहे. विठ्ठल विठ्ठल संस्कृती देव मानणारी संस्कृती आहे. देव मानतो आपण. गीतेमध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, वासंसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. माऊली इतकं सुंदर लिहितात, तैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे. हे चैतन्यनाथ, या आत्म्याला माऊली चैतन्यनाथ म्हणतात. ज्याप्रमाणे आपण एखादा जुना झालेला शर्ट काढून टाकतो, नवीन परिधान करतो, त्याप्रमाणे आत्मा शरीर बदलतं. असंच आहे. म्हणून माणसं येत जाणार जात राहणार. म्हणून माणसं जी काही थोडाफार परमार्थ करतात, थोडाफार मी चुकून बोललो, मनुष्य नाम सहस्रेशु कश्चित यदती सिद्ध आहे. लाखोंमधला एखादा माणूस परमार्थाकडे वळतो. परमार्थाकडे का वळतो? मरण आहे म्हणून वळतो. माणसाच्या डोळ्यासमोर मरण आहे म्हणून माणसं परमार्थ करतात. दुसरी लाट आली, दुसऱ्या लाटीमध्ये कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत अनेक माणसं हॉस्पिटलाइज झाली. यातली बरीचशी होती, काही घरी आहेत, काही बिचारी गेली. हॉस्पिटलमध्ये असताना माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्हाला तुमचे बायका मुलं आठवले का? तुमचा किती बँक बॅलन्स आहे आठवला का? तुमची किती जमीन इस्टेट आहे आठवली का? मी पाहायचो लोक म्हणायचे, देवा वाचव वाचव वाचव, शेजारचा गेला, आता माझा नंबर लागतो की काय? अशी स्थिती होती.
या कोरोनामुळे खूप चांगली चांगली माणसं आपल्यातून निघून गेली. आमची गुरुजी सहज प्रोटेक्शन म्हणून नेलं, घाबरले म्हणून गेले. आपल्या सर्वांचे सहकारी इथं रोज टाळ घेऊन उभे राहायचे असे वैकुंठवासी प्रल्हाद तुळशीराम राहते गेले निघून. कितीतरी चांगली माणसं निघून गेली. मरण डोळ्यासमोर दिसलं की काहीच आठवत नाही. तुमच्या माहितीसाठी एक पाश्चात्य देशाचा खूप मोठा डान्सर आहे, त्याचं नाव आहे मायकल जॅक्सन. नाव ऐकलं असेल तुम्ही. हा जो काही मायकल जॅक्सन होता, कोट्यावधी रुपये घ्यायचा एका शोचे, 200-300 कोटी रुपये एका शोचे घ्यायचा. त्याची धारणा होती की मला 150 वर्ष जगायचंय. म्हणून त्याने काय केलं होतं की 12 लोकांची टीम डॉक्टरांची, जगातले फेमस डॉक्टर त्याने टीम त्याची सोबत असायची. तो ज्या ज्या ठिकाणी जायचा त्याची टीम हॉस्पिटलची सगळी बरोबर असायची. एखादा अवयव जर आपला निकामी झाला तर ते अवयव डोनेट करणारे लोक सुद्धा त्याने तयार करून ठेवले होते. नवे नवे त्यांचं मेंटेनन्सचा खर्च तो एकटा करायचा. त्याला जे काही जेवण यायचं ते जेवण पहिल्यांदा लॅबमध्ये टेस्ट केलं जायचं, मग तो खायचा. एवढंच काय, चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नये म्हणून त्यांनी संपूर्ण शरीराची प्लास्टिक सर्जरी केली होती. पण असाही असणारा मायकल जॅक्सन एका रूम मध्ये होता. सगळी टीम डॉक्टरची बाहेर होती. वयाच्या 50व्या वर्षी त्याला जावं लागलं, ज्याला 150 वर्ष जगायची अपेक्षा होती. म्हणून मरण असं आहे, ते डोळ्यासमोर आहे, म्हणून आपण परमार्थ तरी करतो. एक छान गोष्ट आहे तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. एक राजा होता. राजा खूप चांगला होता, परंतु राजाचं दुर्गुण होता की तो श्रीलंपट होता. राजा स्वभावाने खूप चांगला. एक दिवस राजाचं पुरुषत्व निघून गेलं. राजा नपुंसक झाला. राजाने विचार केला की एवढा पुरुषार्थाने मी जाणारा, वागणारा, वावरणारा, परंतु मी पुरुषत्वहीन आहे, यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. मोठ्यांचं दुःख मोठं असतं. नाना फडणीस म्हणतात सर की राजमहालामधील दुःख हे राजमाला एवढीच मोठी असतात आणि झोपडीतील दुःख ही झोपडी एवढीच छोटी असतात. आपल्याला वाटतं हा खूप श्रीमंत आहे, कोट्यावधी रुपये, परंतु त्याच्यावर कोट्यावधी एवढंच कर्ज असतं. झोपडीतल्या माणसाचं दुःख झोपडी एवढंच. गुले बाबा नाना फडणवीसांविषयी खूप सांगायचे. पाठामध्ये वैकुंठवासी गुले बाबा विठ्ठल बाबा घुले नाना फडणवीसांविषयी खूप सांगायचे. एक कथा त्यांच्याकडून ऐकलेली मी. भारतामध्ये 3.5 शहाणे होते. भारतामध्ये 3.5 शहाणे होते, त्यापैकी नाना फडणीस एक होते. इंग्रज सरकारने किती कपट कारस्थान करू द्या, ते कपट कारस्थान उलथून लावण्याची ताकद एकाच माणसामध्ये होती, नाना फडणीस. इंग्रज सरकार म्हणायचे हा नाना फडणीस असं बेन आहे, आपण किती कडक कारस्थान करा हा उलथूनच लावणार. त्यांनी यांची परीक्षा बघायची म्हणून एक मडकं दिलं, मडकं, आणि त्यांना सांगितले बघा या मडक्यामध्ये तुमची बुद्धी तुमचं ज्ञान आम्हाला भरून द्या. नाना फडणसांनी सांगितलं की 1 महिना लागेल, चालेल 1 महिना घ्या, परंतु तुमची बुद्धी आम्हाला भरून पाहिजे. नानांनी ते मडकं घेतलं, घरी आले. त्यांच्या घरासमोर एक वेल लावलेली होती. ती वेल होती डांगराची, त्याला काशीफळ असे म्हणतात. काय म्हणतात? काशीफळ. माहितीये ना काशीफळ? माहितीये का काशीफळ? बोलत चला, माझी परीक्षा बघायला आल्यासारखी पाहू नका.
मोकळ बसा आणि मोकळ बोला. जे काशीफळ होतं हे काशीफळ त्यांनी त्या मडक्यामध्ये लावलं. हे जे काही काशीफळ आहे याला का नाव पडलं मला नंतर कळालं सर. एकदा 8 दिवसापूर्वी राजराजेश्वरीला माझं प्रवचन होतं. प्रवचन झाल्यावर माझी व्यवस्था दुसरीकडे जेवणाची केली होती. ज्यांच्याकडे जेवणाची व्यवस्था केली ते माणिकराव माझ्या शेजारी बसले आणि मला जेवायला डांगराची भाजी तोंडी लावायला वाढली. त्यांना वाढलीच नाही. मग मी त्यांना विचारलं का हो डांगराची भाजी घ्या ना. त्यांनी सांगितलं मी काशी काय केली मी काशी केलेली त्यामुळे मला खायचं नाही. म्हटलं डांगराच्या भाजीचा काशीचा काय संबंध नाही. म्हणे आम्ही काशीला गेल्यानंतर डांगर सोडलेलं आहे त्याच्यामुळे ती भाजी आम्ही वर्ज्य करतो. तुमच्यापैकी भरपूर लोकांनी काशी केलेलं असेल. पाटील साहेब तुम्ही काशी केलेली काय सोडलं तिकडे काहीच नाही. तुमच्यापैकी भरपूर लोकांनी काशीला गेलेले असाल डांगर सोडलेलेच असेल मला माहित. तुम्ही हसलात म्हणजे तुम्ही डांगर सोडलेले. तुम्ही जशी काशी केली तशी मी पण काशी केलेले. मी काशीला गेलो असाच पेराव महाराज आणि तिथले जे ब्राह्मण आहे त्यांनी सांगितलं डगर छोडो डगर छोडो डगर छोडो. मी थोडा चिकित्सक असल्यामुळे त्याला विचारलं याचं भावार्थ सांग. त्यांनी सांगितलं डगर म्हणजे वाईट दुर्गुण वाईट विचार वाईट वासना सोडा. ते म्हणे आप कहां के रहने वाले हो. मी सांगितलं महाराष्ट्र से. वो बोले आपके महाराष्ट्र के बहुत पागल लोग हैं. हम यहां कहते हैं डगर छोड़ो डगर छोड़ो डगर छोड़ो वो डांगर लेकर आते आणि आपण सगळे डांगर असते गंगा माईला. डगर म्हणजे वाईट विचार वाईट दुर्गुण हे सोडण्यासाठी सांगितलेलं. सर आता आपण परत जाऊ काशीला पण डांगर नाही सोडायचं. आणि असं डांगर ज्यावेळेस मडक्याच्या आकाराचं झालं बरोबर त्याचा देठ कापला आणि ते मडक्या डांगरासहित इंग्रज अधिकाऱ्यांना दिले की सांगितलं ही घ्या आमची बुद्धी. इंग्रज डोकं खाजवायला लागले कुठं क्रॅक नाही कुठं जोडलेलं नाही याच्यामध्ये डांगर गेलं कसं. इंग्रजही हुशार होते. त्यांनी सांगितले बघा हे तुमचं बुद्धी काढून घ्या आमचं मडकं आम्हाला परत द्या. आता त्यांना वाटलं की नक्कीच हे काय करतील फोडतील. नाना फडणीस होते. त्यांनी सांगितलं का ना काशीफळ म्हणजे डांगर हा एकमेव असा फळ पदार्थ आहे याला खालून जाळ लावल्यानंतर वरतून जर पाणी टाकलं तर त्याचं पाणी होतं. खालून जाळ लावलं वरतून पाणी मारा खालून जाळ लावलं वरतून पाणी मारा. सगळं डांगर काढून घेतलं आणि मोकळं मडकं दिलं सांगितलं हे घ्या तुमचं मडकं. ते म्हणायचे सगळ्यांसमोर हात टेकले परंतु हा नाना फडणीस काय ऐकत नाही. असे नाना फडणीसांचं वाक्य आहे राजमालामधील दुःख हे राजमाला एवढीच मोठी असते. राजाचं दुःख होतं राजाने विचार केला मेलेले बरं मरण भले परी काय अवकळायसी. मेलेले बरं म्हणून आत्महत्येच्या विचाराने राजा वनात आला अरण्यात आला. अरण्यात आला बरोबर राजाची राजाने एक कुटिया पाहिली. साधू ध्यानस्थ बसलेला साधू जवळ गेले. साधूचं ध्यान उतरेपर्यंत राजा तसंच हात जोडून साधूने विचारलं राजे आज इकडे कसं काय. राजाने सांगितलं की माझं पुरुषत्व गेलं यापेक्षा मेलेले बरं. राजाचं कसं होणार पुढे या चिंतेने राजा होता. त्याने सांगितलं अरे राजा मग मरायची गरज काय. मी उपाय सांगतो तेवढं कर तुझं पुरुषत्व विशेषत्वाने परते. म्हणून कमंडलू मधून एक चिमूट भर राख घेतली राजाला खायला दिली. राजाचं पुरुषत्व हे विशेषत्वाने वापस आलं.
दुसऱ्या दिवशी राजा पुन्हा साधूच्या दर्शनासाठी गेला. राजाच्या मनामध्ये विचार चालू होता की जे आरती ही विकार मला इतके त्रास देतात, साधे एक चिमुटभर राखेने माझं गेलेल्या पुरुषात वापस आलं, तेव्हा हे विकार या साधूला किती त्रास देत असतील. जसं राजाच्या मनामध्ये विचार चालू होता तसं साधूच्याही मनामध्ये विचार चालू होता. याला मानसशास्त्र म्हणतात, इंग्रजीमध्ये याला सायकोलॉजी म्हणतात. समोरच्याच्या मनात जो विचार असेल तोच मनातला विचार आपल्याही मनामध्ये चालू असतो. एक गावामध्ये एकाच लाकडाची वखार होती. त्या लाकडाच्या वखारीमध्ये तो जो मालक होता तो विचार करायचा कितीतरी लाकडं आहे, परंतु गावात माणसंच मरत नाही. एक दिवस राजा त्या रस्त्याने चाललेला, त्या लाकूडवाल्याच्या मनामध्ये विचार आला, हा राजा मेला पाहिजे. हा राजा जर मेला ना, माझ्याकडे भरपूर लाकडं आहे, राजाला तरी वापरले जातील. राजा तिकडून चाललं की राजाच्याही मनात यायचं, याला सोडावंच दिलं पाहिजे, याची खांडोळीच केली पाहिजे. आणि एक दिवस न राहून राजाने त्या वखारीवाल्याला पकडायचा आदेश दिला, जा त्याला बंदीखाने करा. त्याला पकडून आणलं. पकडून आणल्याबरोबर त्या वखारीवाल्याने राजाला एकच प्रश्न विचारला, राजा मी तुम्हाला शिवी दिली नाही, काही बोललो नाही, तुमच्या विरोधात गेलो नाही, मला पकडून का आणलं? राजाने सांगितलं, मला तुला पाहिलं की राग येतो, तुला मारून टाकावशी वाटत, काय कारण असावं? त्याने सांगितले, राजे सांगतो याचं उत्तर, परंतु राग मानू नका. जसं तुमच्या मनात मला मारून टाकण्याचा विचार होतो, तसा माझ्याही मनात तुम्ही मेले पाहिजे, आणि तुम्ही मेल्यानंतर माझ्याकडे चंदनाचे जे लाकडं आहे हे लाकडं नक्कीच तुम्हाला वापरले जातील, म्हणून तुम्ही मेले पाहिजे हा विचार माझ्या मनात येतो. जसं तुम्ही समोरच्याच्या मनात समोरच्याविषयी जो विचार करतात, समोरच्याच्याही मनात तुमच्याविषयी तोच भाव येत असतो. तुम्ही जर म्हणत असाल सासू खूप वाईट, सासूलाही वाटतं सूनही तशीच आहे, या दोघींमधला विचार आहे बरं, हा मानसशास्त्र आहे. राजाच्या मनात जो विचार तोच साधूच्या मनात विचार. साधूंनी सांगितलं, राजा तुझं मन मला समजलं, ज्यावेळेस मी तुला एक चिमुटभर राख तुला दिली, त्याच वेळेस त्या कमंडोलीमधील एक मोठ राख मी स्वतः प्राशन केली. आणि राजाला सांगितले, बघ राजा आता वेळ तो भरपूर होत आलेला आहे, 10:15 वाजले, परंतु तुला खरं सांगतो, मंगळवारी 9 वाजेच्या सुमारास तू मरणार आहे. एवढं ऐकलं राजा उदास झाला, महाली आला. राजा कुठेच गेला नाही, आपल्या मतदारसंघामध्ये फिरला नाही, मित्राकडे गेला नाही, आपलं जे काही मंडळ आहे त्यांच्याशी चर्चा केली नाही. रविवार गेला, सोमवार गेला, पहाट झाली, 8 वाजले, 8:30 वाजले, आणि मग 9 चे ठोके सुरू झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 वाजले, 9:30 झाले, 10 झाले. राजाला वाटतं की मी जिवंत आहे. साधूचं बोलणं खोटं ठरलं, म्हणून राजा पुन्हा साधूकडे गेला. साधूला सांगितलं, तुम्ही म्हटले होते 9 जाणार, बघा 12 वाजले अजूनही जिवंत आहे. साधूने सांगितलं, मी तुला खोटं सांगितलं. माझा प्रश्न आहे राजा, या 2 दिवसांमध्ये मला सांग, तू तुझ्या बायकोकडे प्रेमाने पाहिलं का, मुला बाळांना भेटला का? नाही. कुठं राज्यामध्ये फिरला का? अहो सोडून द्या, कुठेच गेलो नाही. मला फक्त माझं मरण समोर दिसत होत, त्याशिवाय मला काही सुचत नव्हतं. म्हणून भगवान परमात्मा जे काही आपल्याला मरण देतो ना, दैवी कृपेने भगवान परमात्मा आपल्याला मरण देतो, हे सुद्धा त्याचे आपल्यावर काय उपकार आहे. तस
तुमचं मायबापाचे देखील उपकार आहे. मायबापाने आपल्याला हा देहरूपी पिंड दिला आणि त्यामध्ये जो काही जीव आहे तो भगवान परमात्म्याने दान दिलेला आहे. जेने हा जीव दिला तो तयाते परी ना चिंतन जगजीवना दान दिला. जेने हा जीव दिला दान तयाचे करण चिंतन जग जीवन नारायण नासे जीवपन भवरोग गायन गुण तयाचे. भगवंताने हा जीव आपल्याला दान दिला त्यामध्ये जी काही जागृती आहे ती जागृती मात्र संतांनी दिली आणि अशी जी काही जागृती संतांनी दिल्या गेल्यामुळे त्या संतांचे माझ्यावर काय आहे उपकार आहे हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात काय सांगू आता मेरी उम्र
भर तुम्ही लगे क्या बात इतक सुंदर गायलेलं आहे महाराज गायनाचार्य ही खरोखर जी काही पदवी आपण दिलेली ही सार्थक आहे याच्या पाठीमागे खूप रियाज आहे खूप प्रयत्न आहे सगळ्यांनाच गायन शिकलं पाहिजे अशी इच्छा प्रत्येकाच्या अंतकरणात असते आई बापाला वाटतं की माझं पोर यांच्यासारखंच गाणारं निघालं पाहिजे परंतु ते नेकतं नेमकं पिणार असं गायक महाराजांचा आवाज हा चिपळी सारखा जेवढा उंच नेला तेवढा उंच जातो तेवढ्या उंचीचे जे गायक आहे महाराज म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागृती उपकार शब्द या अभंगात खूप महत्वाचा आहे उपकार शब्द हा दोन शब्दांनी बनलेला आहे दोन शब्द म्हणजे उप अधिक कार उप या शब्दाचा अर्थ होतो जवळ कार करणे म्हणजे जवळ करणे इति उपकार हा जवळ साधू संत काय करतात आपल्यावर उपकार करतात कोणता उपकार करतात की आपल्याला जवळ करतात म्हणून उपकाराचे दोन प्रकार आहे एक खरा उपकार आणि खोटा उपकार संसारी जीवाने केलेला जो काही उपकार आहे त्याला खोटा उपकार असे म्हणतात साधू संत जो उपकार आपल्यावर करतात त्याला खरा उपकार असे म्हणतात महाराज म्हणतात तू का म्हणे उरी नूरे खरे उपकार साधू संत जो उपकार करतात तो खरा उपकार आहे साधू संत आपल्यावर खूप उपकार करतात त्यांचा तो खरा उपकार आहे साधू संतांचे एवढे आपल्यावर उपकार आहेत एवढे उपकार आहेत एवढे उपकार आहेत एवढे आई बापाचे देखील उपकार नाही केले उपकार सांगू उपकार सांगू मी काय बाप न करी ऐसी माय घरी त्यांच्या देखील पाय
दिले अक्षय अभय दानगा। वासुदेवामध्ये फार सुंदर लिहिलेलं आहे, एवढे उपकार माई बापाची देखील नाही। तसं जर पाहिलं गेलं तर सात गोष्टी अशा आहेत, या सात गोष्टींचे आपल्यावर उपकार आहे। रविचंद्र मेघवृक्ष गावा नद्या सज्जन, सात लोक असे आहेत त्यांचे आपल्यावर काय उपकार आहे। पहिला नंबर लागतो रवी, ही सूर्याची आपल्यावर उपकार आहे। सूर्यामुळे आपल्याला दिवस रात्र तरी समजते, तुम्ही म्हणाल चंद्रामुळे समजते, नाही चंद्रामुळे का नाही, तर अमावस्येच्या रात्रीला चंद्रच गायब होतो, मग त्याला दिवस म्हणायचे की रात्र? म्हणून सूर्याचे आपल्यावर उपकार आहे, त्याच्यामुळे सूर्य उगवला की दिवस, सूर्य अस्ताला गेली की रात्र। पुढे सूर्यामुळे आपल्याकडे पाऊस पडतो, सूर्यामुळे। सूर्य जो काय आहे तो थोडस पाणी आपल्यासाठी समुद्रातून काढून घेतो, त्याचं बाष्पीभवन होतं, मग आपल्याकडे पाऊस पडतो। हे सूर्याचे आपल्यावर काय उपकार आहे। पुढे नंबर लागतो चंद्र, हा शीतल छाया येण्यासाठी, रात्रीची शीतल छाया घेण्यासाठी, हे टपर चांदणं याचा आस्वाद घेण्यासाठी, कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यासाठी चंद्राचे आपल्यावर फार मोठे उपकार आहे। पुढे नंबर लागतो घन, हा ढगांचा, ढगांमुळे आपल्याकडे पाऊस पडतो। आता सुद्धा आपल्याकडे थोड्या थोड्या श्रावण सरी चालू आहे, हे त्या ढगाचे आपल्यावर उपकार आहे। आणि पुढे सांगण्यात आलं की नदी, ही नदीची देखील आपल्यावर काय उपकार आहे। परोपकाराय वहंती नद्या, नदी सुद्धा परोपकारासाठी वाहते। आणि आपल्या नांदूर मधमेश्वर असेल, जायकवाडी असेल, या ठिकाणी धरण बांधलं म्हणजे चार दोन जिल्ह्याचं कल्याण करते ही नदी परोपकारासाठी। पुढे आहे वृक्ष, परोपकाराय फलंती वृक्ष, वृक्ष देखील परोपकारासाठी आहे। वृक्षापासून आपल्याला फळ मिळतं, वृक्षापासून आपल्याला फुलं मिळतात, वृक्षापासून आपल्याला पानं मिळतं, वृक्षापासून आपल्याला लाकूड मिळतं, हे सगळं वृक्षापासून। एवढंच नाही, त्या वृक्षाला, भरलेल्या वृक्षाला खालून दगड जरी मारला तरी वृक्ष फळच देईल। नवे नवे माऊली म्हणतात का लावणी जायने केली, जो कांडावया घाव घाली, दो वृक्षा दे सावली, दोघांनाही सावली देण्याचं काम, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा। दोघांनाही काय देतो तो? सावली देतो। कधी झाड म्हणत नाही हा मला तोडणार आहे याला मी सावली देणार नाही, परोपकारासाठी वृक्ष आहे, परोपकारासाठी गावा, हा गाय परोपकारासाठी, गाय परोपकारासाठी। गायीमुळे काय मिळतं? आपल्याला दूध मिळतं। परोपकाराय ध्वंती गावा, आपण ती जरी निमित्त मात्राने आपल्या वासरासाठी जरी दूध देत असेल, परंतु दूध प्राशन करणारे आपणच आहे। जी काही गाय आहे तिचे पंचगव्याचं खूप मोठं महत्व सांगितलेलं आहे आयुर्वेदात। गायीचं तूप, गायीचं दूध, गायीचं दही, गायीचं गोमूत्र आणि गायीचं शेण, हे पंचगव्य मानतात। हे पंचगव्य जर माणसाने प्राशन जर केले तर माणसाच्या हाडा मासामध्ये लपलेलं जे काही पाप आहे, या पापाचा विनाश मात्र त्या पंचगव्याने होतो। म्हणून पंचगव्य आपल्याला ब्राह्मण बुवा प्राशन करायला सांगतात, परंतु आपण त्याच्यामध्ये शेण असल्यामुळे खात नाही, पित नाही, पंचगव्यामध्ये एवढी ताकद आहे। म्हणून गाय परोपकारासाठी। पुढे सांगितलं सज्जन, हा सज्जन म्हणजे संत, संत परोपकारासाठी आहे। नवे नवे संत हे परोपकारासाठीच या ठिकाणी Thank you.
त्या परोपकारासाठी येते उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी वैकुंठातून आता वैकुंठातून येतात संतांचं येणं परोपकारासाठी आहे संतांचं राहणं परोपकारासाठी आणि संतांचं उरणं देखील परोपकारासाठी साठी आहे महाराज नेमकं संतांचं उपकार परोपकारासाठी आहे परंतु महाराजांनी शब्द वापरले काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू हा शब्द का बरं तुकाराम महाराजांनी वापरला असेल आपल्याकडे एकंदर तीन पदार्थ आहे काही पदार्थांचा अनुभव आहे मात्र बोलता येत नाही काही पदार्थांविषयी बोलता येतं मात्र अनुभव काही नाही काही पदार्थांविषयी बोलताही येत त्याचा अनुभवही येतो आपल्याकडे तीन सत्ता आहे पारमार्थिक सत्ता प्रातिभासिक सत्ता आणि व्यवहारिक सत्ता व्यवहारिक सत्तेमध्ये माणसाला बोलताही येतं आणि अनुभवता येतो उदाहरणार्थ हा स्पीकर याच्याविषयी बोलता येईल याचा मला अनुभव पण आहे व्यवहारिक सत्तेतली कोणती गोष्ट पदार्थ घ्या त्याविषयी अनुभव पण आहे बोलताही येत पुढचा आहे जो असत पदार्थ आहे ती आहे प्रातिभासिक सत्ता याच्याविषयी मात्र फक्त बोलता येत अनुभव पात्र काहीच नाही उदाहरणार्थ वंद्यापुत्र वंद्यापुत्र म्हणजे वांजश्रीला झालेला मुलगा वांजश्रीला कधीच मुलगा होत नाही परंतु वंद्यापुत्र शशिशिंग आता पाटील साहेब तुम्ही मळ्यातून इथपर्यंत रोज येतात कधी अनुभवलं का तुम्ही एक जोरात मोठा ससा पळत आला त्याची शिंग तुम्हाला लागली तुम्ही डॉक्टरकडे गेलात गोळ्या द्या अनुभवलं का नाही जो जगामध्येच नाही त्याच्याविषयी अनुभव नाही जेवढे काय असत पदार्थ आहे खपुष्प शुक्ती रजत वंद्यापुत्र माऊली म्हणतात वांजेची आले का कैची जन्मपत्रिका वांजेच्या मुलाची जन्मपत्रिका पाहायला कोणी ब्राह्मणाकडे गेलं का माऊली म्हणतात तो नाहीच तर कोण जाणार याला म्हणतात प्रातिभासिक सत्तेतली ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचा मात्र फक्त बोलता येतं मात्र त्याचा अनुभव नसतो मात्र जी काही पारमार्थिक सत्ता आहे त्याच्याविषयी फक्त अनुभव घेता येतो बोलता मात्र येत नाही साखर जर खाल्ली किती किलो साखर खाल्ली सांगता येईल 2 किलो काही 1 किलो परंतु साखर कशी लागते मात्र सांगता येत नाही तसे साधू संतांचे उपकार भरपूर आहे त्याचा अनुभव देखील आहे महाराज म्हणतात त्या गोष्टीचा अनुभव मात्र आपल्याला घेता येतो ऐशा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे अनुभव आहे जगामध्ये देव आहे मात्र त्या देवाविषयी बोलता येत नाही महाराज म्हणतात काय वाणू आता नपुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे याविषयी मात्र बोलता येत नाही म्हणून महाराजांनी शब्द वापरले काय सांगू आता संतांचे उपकार ज्यावेळी एखाद्या गोष्टीचं वर्णन करता येत नाही त्यावेळेस नाईलाजास्तव शब्द वापरावा लागतो काय सांगू समुद्र पाहिला का पाहिला किती पाणी आहे काय सांगू म्हणून महाराज म्हणतात की संतांचे एवढे उपकार आहे की मी ते शब्दामध्ये नाही सांगता येणार मग महाराज त्या संतांनी उपकार केले तरी काय मज निरंतर जगरी मज निरंतर
तुमच्या संतांचे उपकार काय उपकार आहे मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती साधू संत ही जीवाला दोन प्रकारचे जागृती देतात एक आंतर जागृती आणि एक बहिर जागृती संत हे अज्ञानाच्या झोपेतून आपल्याला जाग करतात ही आंतर जागृती ही आंतर जागृती महाराजांनी या प्रमाणातून दिलेली किती आपल्याला जागे करतात नवे नवे झोपलेले असेल तर ते म्हणतात अरे उठा 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 जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ माझ्या चरणी ठेवा माता तुका व्यथा जन्माती माझ्या चरणी ठेवा माता तुका व्यथा जन्माती उठा जागे वारे उठले का नाही काही झोपले असतील त्यासाठी संत हे मोहाच्या निद्रेतून सुद्धा कधी कधी आपल्याला जाग करतात रामायणामधला एक प्रसंग आहे अभंगावर बोलण्यासाठी खरोखर आज माझ्याकडे वेळ कमी पडला अजून पहिलं चरणच चालू आहे मोहाच्या निद्रेतून सुद्धा संत आपल्याला जाग करतात रामायणातला एक सुंदर प्रसंग आहे प्रभू रामचंद्राची आणि सुग्रीवाची मैत्री झाली मैत्री झाल्याबरोबर असं तह ठरलं की मी तुझी बायको सोडवण्यामध्ये मदत करतो तू माझी बायको सोडवण्यामध्ये मदत कर प्रभू रामचंद्रांनी वालीला मारलं आणि किष्कंधेच्या नगरावर सुग्रीवाचा राज्याभिषेक करण्यात आला चार महिने पावसाळ्याचे होते म्हणून प्रभू रामचंद्र प्रवर्षण पर्वतावरच लक्ष्मणासहित त्या ठिकाणी थांबले चार महिने पावसाळ्याचे उलटून गेले तरी या चार महिन्यामध्ये सुग्रीव हा कधी पाणी प्या जेवण केलं का कसे तुमची तब्येत काहीच विचारलं नाही हे तेव्हापासूनच एकदा की राज्यकर्ते आपण निवडून दिले की ते परत तुम्हाला विचारायलाच येत नाही लक्ष्मणाचा आणि प्रभू रामचंद्राचा संवाद कि देखो भैया चार महीने हो गए लेकिन सुग्रीव हमें पूछने के लिए भी नहीं आया आप मुझे आज्ञा दे दो जैसे आपने एक बांध से वाली को मार डाला ना उसी बांध से मैं सुग्रीव को भी उसके पास भेज दूंगा आप मुझे खाली आज्ञा करो प्रभु रामचंद्र ने सांगितलं की त्याला फक्त समज देऊ नये बाकी काही मारझोड करू नको कारण आपल्याला भरपूर काम आहे अजून त्याच्याकडून कानोकान बातमी पोहोचली हनुमंतरायापर्यंत पावणे अकरा वाजेला किष्कंधेमध्ये हनुमंतराय आले सुग्रीवाच्या महाली आले महाली आल्याबरोबर सुग्रीव झोपलेला होता आणि त्याच्या अंगावरची चादर ओढली हनुमंतरायाने ओठ झोपला अरे जे वचन दिले होते त्याची तरी पूर्तता कर तो निघाला शेषाचा अवतार एका भावाने वालीला मारलं आता दुसरा तुला मारायला आला मग काय करू प्रभू रामचंद्राच्या चरणी माथा ठेव आणि दिलेले वचन पूर्ण कर सुग्रीव खरोखर खाडकन जागा झाला आणि सांगितलं हनुमंता तुझे खरोखर माझ्यावर उपकार आहे की तू मला जाग केलं आताचा सुग्रीव म्हणजे जीव आहे हनुमानराय म्हणजे संत आहेत संत रूपी हनुमंताने सुग्रीव रूपी जीवाला काय केलं मोहाच्या निद्रेतून जाग केलं मज निरंतर जागविती असे जे काही संत आहेत या मोहाच्या निद्रेतून जाग करतात कारण ती स्वतः जागे असतात म्हणून जाग करतात FYBCOM च्या हिंदीच्या पुस्तकामध्ये अनेक दोहे आहेत त्याच्यामध्ये एक दोहा आहे सुखिया सब संसार है आवे और सोवे
दुखिया दास कभी रहे जागे और रोवे। संसारी लोक सुखी है खाउन पिउन झोपले, मात्र संत जागे आहेत आणि रडतात। कारण का या जीवाचं कसं होणार, हे तर झोपले अज्ञानाच्या झोपेमध्ये झोपून गेले, हे उठले पाहिजे, जागे झाले पाहिजे। म्हणून संत जे काही, संतांचे उपकार काय आहे की संत आपल्याला जाग करतात, मग असे संत जागे करतात। मग अशा संतांच्या ऋणातून उतराय व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? या चरणातून महाराजांनी कृतज्ञ भाव व्यक्त केलेला आहे। काय द्यावे त्यासी भावी उतराई, काय देऊ? कृतज्ञ वेगळा आणि कृतघ्न वेगळा। केलेल्या उपकाराविषयीची जाण ज्याच्या अंतकरणामध्ये असते त्याला कृतज्ञता असे म्हणतात, आणि केलेल्या उपकाराची जाण ज्याच्या अंतकरणामध्ये मुळीच नसते त्याला कृतघ्न असे म्हणतात। कृतज्ञ व्यक्ती कधीच कोणत्याच गोष्टी मनात ठेवत नाही, विसरून जातो। एखाद्याने जर आपल्याला उपकार केले असेल, लहानच मोठं केलं असेल, कोणत्या कामी जर आपल्या उपयोगी पडले असेल, तर कृतज्ञ व्यक्ती विसरून जातात। ज्याने उपकार केला त्याच्यावरच ते पलटतात। उदाहरणार्थ भस्मासुर, भगवान शंकराने आशीर्वाद दिला आणि भगवान शंकरावच भस्मासुर उलटला। महाभारतामध्ये सांगतात कृतघ्न व्यक्ती जो आहे, कृतघ्न व्यक्ती मेल्यानंतर त्याचं मांस राक्षस सुद्धा खात नाही। आता कथा भाग खूप मोठा आहे, मी सांगत नाही। कृतघ्न व्यक्तीला, व्यक्तीच्या मांसाला
कुत्रे सुद्धा हात लावत नाही, तोंड लावत नाही, कारण कुत्रा हा इनामदार प्राणी आहे. मालकाची मुलं जरी त्या कुत्र्याच्या शेपटीवर पाय दिले तरी कुत्रा चावत नाही. त्याला माहिती आपल्या मालकाचा मुलगा आहे, परंतु कृतज्ञ जो व्यक्ती आहे त्याचं मांस सुद्धा खात नाही. तुकाराम महाराज ज्या वृत्तीतले होते ते कृतज्ञ वृत्तीतले होते. केलेल्या उपकाराची जाण त्यांना माहिती होती. कृतज्ञ याच्यावर महाभारत आपल्या रामायणामध्ये फार सुंदर दृष्टांत आहे. काय देऊ म्हणजे मी त्यातून ऋणातून उतराई होऊ. लक्ष्मणाला ज्या वेळेस शक्ती लागली, आपण तो कथाभाग ऐकलेला आहे, शक्ती लागली लक्ष्मणाला, हनुमंतराय एक मिनिट राहू देतो. दोन वर्षातून पहिल्यांदा हार टाकायला मिळालाय, त्यामुळे राहू देतो. लक्ष्मणाला शक्ती लागली. हनुमानजी द्रोणागिरी पर्वत आणण्यासाठी जातात. वेळ कमी म्हणून लवकर 11:05 कमी असताना लगेच घेऊन येतात. घेऊन आल्यानंतर सुसेन वैद्य जवळ जातात, प्रार्थना करतात, संजीवनी जागृती करतात. आणि ती जी काही संजीवनी आहे ही संजीवनी लक्ष्मणाच्या तोंडात टाकल्याबरोबर लक्ष्मणजी जिवंत होतात. लक्ष्मण जिवंत झाल्याबरोबर लक्ष्मण उठतात आणि आवाज देतात, काय मेघनाथ, काय इंद्रजीत, आओ मेरे सामने. सगळं वातावरण पाहिलं, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू होते की लक्ष्मण जिवंत झाले. एका बाजूला हनुमंतराय एका कोपऱ्यामध्ये खाली मान घालून रडत होते. प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाचा हात पकडला आणि तिकडे हनुमंतरायाकडे घेऊन गेले. हनुमंतरायाकडे घेऊन गेल्याबरोबर म्हणू लागले, हे बघ लक्ष्मणा, या हनुमंतरायाचे एवढे आपल्यावर उपकार आहे. रघुवंशातली कोणता जरी राजा आला, किती जरी पिढ्या झाल्या, तरी आपण या हनुमंताचे ऋण फेडू शकत नाही, एवढे उपकार हनुमंताचे आपल्यावर आहे. आज जर हनुमंत नसता तर तू जिवंत सुद्धा झाला नसता. सांग हनुमंता, काय देऊ म्हणजे तुझ्या ऋणातून मी उत्तीर्ण होईल. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवी तहा पायी जीव थोडा. आपलं जे काही शरीर आहे हे नाशिवंत शरीर आहे. या नाशिवंत शरीरामध्ये जर चैतन्यगत जर कोण असेल तर तो फक्त जीव आहे, आत्मा आहे. आणि हा थोडासा जो काही राहिलेला आत्मा आहे हाच मी साधू संतांच्या चरणी ठेवू इच्छितो. ठेवी तो हा पाय जीव थोडा. अजून साधू संत कोणता उपकार करतात? महाराज म्हणतात, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. कधी कधी साधू संत हे जर बोलून भागलं नाही तर आपल्या आचरणातून साधू संत समाजाला शिकवत असतात. करुणी सायास शिकविती. साधू संत सहज बोलून जातात मात्र तो उपदेश ठरतो. एक साधू होता, साधूचे चातुर्मासातील नियम होता की कोणाच्या घरी काहीच न खाणे, जर कोणी जर आणून दिलं तर मात्र खायचं. असा राजा, असा जो साधू आपल्या नगरामध्ये फिरत असताना एका बंगल्याच्या बाहेर त्या मालकाने केळी खाल्लेल्या होत्या आणि त्याची जी काही सालपट होती ती केळीची साल एका पिशवीमध्ये भरून बाहेर टाकलेली होती. साधूने पाहिलं, अरे जगाच्या दृष्टिकोनातून हे त्याज्य आहे, परंतु हे शरीराच्या दृष्टिकोनातून काय आहे, उपयोगाचं आहे. तो महात्मा तिथे गेला आणि त्या केळीची साल खाऊ लागला. आणि तो मालक गॅलरीमधून पाहत होता की अरे याने मला न विचारता खाल्ली, खूप मोठा अपराध याने केला. तो काठी घेऊनच बाहेर आला. काठी घेऊन बाहेर आल्याबरोबर तो साधू जे केळीचे साल खात होता त्याला मारू लागला.
जसा जसा तो साधूला मारायचा तसा तसा साधू हसायचा। मालक विचार करू लागला की अरे मी याला मारतोय आणि हा हसतोय। त्याने 2 मिनिटं तो शांत झाला आणि विचारलं, महाराज तुम्ही मला न विचारता माझी केळीची साल खाल्ली म्हणून मी तुम्हाला मारतोय आणि तुम्ही हसतात, काय कारण आहे? साधूचं उत्तर फार सुंदर आहे, कान देऊन ऐका। साधू म्हणतो, बाबा रे साधं केळीचं साल खाल्लं तर एवढं मार आहे, बाहेरचं खाल्लं तर एवढा मार आहे, विचार करा जो आतला खात असेल त्याला किती मार पडत असणार। याला म्हणतात सहज बोलणे ही तो उपदेश, करुणी सायस शिकविती। कधी कधी साधू संत महात्मे हे सायसाने सुद्धा शिकवतात आणि असे साधू संत महात्मे आपल्याला कसे सांभाळतात। तू का म्हणे Yeah।
गायची चित्ती वत्स आणि धेनू कोणत्या गायीला धेनू नाही म्हणतायत आणि कोणत्याही वासराला वत्स नाही म्हणतायत. ज्या गायीने नुकत्याच आपल्या वासराला जन्म दिलेला आहे, जन्म देऊन 5 ते 10 दिवस झालेले, तिला धेनू असे म्हणतात. म्हणजे नुकतंच 5 ते 10 दिवसापूर्वी जन्माला आलं त्यालाच वत्स असे म्हणतात. ज्याप्रमाणे जी गाय आपल्या वासराची काळजी घेते त्याप्रमाणे साधू संत हे आम्हाला काय करतात, सांभाळतात. तैसे मजे येते सांभाळीत, त्याप्रमाणे साधू संत हे सांभाळत असतात. म्हणून या साधू संतांचे आमच्यावर काय आहे, उपकार आहे. मज निरंतर जागविती म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार. ठेवी तो हा पायी जीव थोडा, काय सांगू आता संतांचे उपकार. आणि सहज बोलणे ही तो उपदेश करुणी सायास शिकविती म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज हे ती सांभाळीत, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा, यथामती यथा अवकाश. जर घड्याळ जर पाहिलं तर 11:05 झालेले, तुमची 5 मिनिटं एक्स्ट्रा घेतले ते तुमच्या चुकीमुळे घेतले, कारण तुम्ही घरून उशिरा आले, त्यामुळे ते 5 मिनिटं डिस्टन्स जो झालेला आहे तो पण मी माझ्या ह्याच्यात पकडणार. तर 5 मिनिटं तुमचे जास्त घेतलेले. यथामती यथा अवकाश, जसं होईल ज्याप्रमाणे ज्या गुरुवार्यांनी आम्हाला शिकवलं त्या गुरुवार्यांच्या साक्षीनं जसं येईल तसं अभंगावर बोलण्याचा मी प्रयत्न केला असेल. तर झालेली सेवा ही पांडुरंगाच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी 2 वर्ष झाले, सगळीकडेच कोरोनाच्या या महामारीमुळे सप्ते बंद आहेत. कुठेतरी छोट्या खानी कार्यक्रम सुरू झाले तर लगेच दुसरी लाट आली आणि दुसऱ्या लाटेतून आपण बाहेर पडलो आणि कुठेतरी आपल्याला परवानगी मिळाली आणि मग आपल्या गावामध्ये नियोजन झालं की आपल्याला सप्ताह करायचा आहे. आपल्या सप्ताहाचे कार्यकर्ते साहेबराव महाराज डेरले, आमचा फोन झाला, त्यांनी सांगितलं की दुसऱ्या दिवसाची सेवा तुमची आहे आणि ती तुम्हाला करायचीच आहे. आणि त्या संबंधाने पुन्हा योग आला. तर तशी माझी ही फ्रिक्वेन्सी खूप स्ट्रॉंग होती बरं का सर, माझं या ठिकाणी कीर्तन झालं पाहिजे. कीर्तन मी केले, हे 5वं कीर्तन आहे शिंगव्यातलं, परंतु पहिलं एकदा कीर्तन झालं होतं सप्त्यातलं, ते पाठीमागे आपल्या मंदिरामध्ये कार्यक्रम चालायचे, अण्णा होते, तात्या होते. परंतु असा हा दिमागदार सोहळा ज्यावेळेस सुरू झाला आणि माझी अपेक्षा होती 3 वर्षापूर्वी की इथं माझं कीर्तन झालं पाहिजे, डवन सर वाजवायला असले पाहिजे, महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक चाल म्हणायला असले पाहिजे, बालदार चोपदार असले पाहिजे, शूटिंग पण असलं पाहिजे बरं का संजीव. आणि ही सगळी मंडळी टाळ घेऊन माझ्या साथीला पाहिजे आणि तुम्ही ऐकायला पाहिजे अशी माझी स्ट्रॉंग फ्रिक्वेन्सी होती आणि ती खरोखर शंकरपुरीजी महाराजांनी पूर्ण केली. कारण बालक आपल्या आईकडे जो हट्ट पुरवतो करतो, ती आई त्या बाळकाचा हट्ट नेहमी एक ना एक दिवस पूर्ण करते. तसा अट्टहास माझा जो होता तो आज माझा पूर्ण झाला, परंतु राज्यमंत्र्याच्या ताब्यात सरकार असल्यामुळे केंद्रीय मंत्री पेटीवरच बसले. परंतु वाटत होतं केंद्रीय मंत्री हातात फाईल घेतील फाईल घेतील फाईल घेतील, परंतु अजून फाईलीवर वजनच, अजून काही फाईल उचलली नाही, परंतु योग येईल. तसं सरांनी माझे कीर्तन वाजवलेले आहेत. सरांचं प्रेम आहे, आपल्यावर प्रेम आहे, माझ्यावर प्रेम आहे, गावावर देखील प्रेम आहे, विशेष म्हणजे आपल्या बाबांवर त्यांची श्रद्धा आहे.
त्यामुळे उपस्थित सर देखील आहेत. दोन्ही मृदंग वादक सुंदर असं ज्यांनी साथ दिली, आमचे पार्थ महाराज, तुषार महाराज, गायनाचार्यांचं विचारायचंच नाही, शेवटपर्यंत नॉट आउट. नाबाद दोघांनी फुल बॅटिंग केली, सुरसे महाराजांनी, उत्तम महाराजांनी. त्यांना साथ मात्र आपल्या सगळ्यांनी दिली. पार्थ महाराज आहे, शरद महाराज आहेत, आमचे नंदू महाराज आहे, कैलासराव आहेत, त्याचबरोबर राजू अण्णा आहेत, त्र्यंबक अप्पा आहेत, आमचे विलास अण्णा आहेत, त्याचबरोबर आमचे छबीलदास शिंदे आहेत, त्याचबरोबर नारायण डेरले आहेत, हा रमेश मोगल आहेत, करपे सर खाली बसलेले आमचे वडील आहेत, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहेत, सगळीच वडीलधारी मोठी मंडळी, सर्वांचं माझ्या प्रति प्रेम आहे. असंच प्रेम पुढेही आपण करत राहू. आणि आपला जो काही सोहळा आहे, जो पुन्हा एकदा या ठिकाणी गर्दीने ओतप्रोत भरलेला जो काही आपला सोहळा प्रतिवर्षी होत असतो, तसा सोहळा पुन्हा आपल्याला पाहायचा आहे. परंतु त्यासाठी एक अट मी तुम्हाला सांगेन, तो सोहळा खरोखर जर पाहायचा असेल तर तोंडाला मास्क लावा. कारण काल सरांनी सांगितलं की 40 ते 45 लोक आपल्यातून निघून गेले, का तर त्यांनी फक्त असं रिअरली घेतलं कोरोनाला. काय होतं का नो कोरोना, काय होतं का नो कोरोना, कोरोना पार घराशी आला, घरातले घेऊनही गेला तरी आपल्याला समजत नाही. मास्क कंपल्सरी वापरला पाहिजे. मी प्रत्येक ठिकाणी आता 5-5 मिनिटं घ्यायला लागलो याच्याविषयीच. लोकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. वॅक्सिनेशन झालं पाहिजे, लस ही घेतलीच पाहिजे. लस घेतल्यावर सुद्धा 2-4 दिवस त्रास होतो, परंतु त्याने आपल्या शरीरात जे काही अँटीबॉडीज तयार होतात त्याने मात्र त्याच्यावर मात करण्याची हिंमत आपल्यामध्ये तयार होत असते. म्हणून लसीकरण ज्या ज्या वेळेस आपल्या गावातील ज्या ज्या ठिकाणी कॅम्प लागतील त्या ठिकाणी जाऊन आपण लसीकरण घेतलं पाहिजे. आणि मास्क हा कंपल्सरी वापरला पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग आपण ठेवलं पाहिजे. आज खरोखर महिला मंडळींनी ती काळजी घेतली, पुरुष मंडळींनी ती काळजी घेतली की थोडं थोडं दूर लांब लांब बसून आपण या गोळजी या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. एवढंच माझं ऐकलं तरी भरपूर आहे. झालेली सेवा शंकरपुरीजी महाराजांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला मी पूर्ण विराम देतो. यांचा सर्वांच्या आभार मानतो आणि आजच्या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर महाराज.